बुलडाणा जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामध्ये जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुद्धा समावेश आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्रांना संधी द्यावी अशी मागणी भूमिपुत्र अक्षय पाटील यांनी केली। जळगाव जामोद तालुक्यात शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। या शेतकरी वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी या भागातील भूमिपुत्र अक्षय पाटील व त्यांचे सहकारी नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलने उपोषणे करून आवाज उठवत असतात, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर आधार होत आहे। तरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील भूमिपुत्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवल्यास गेले पाहिजे अशी ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुण वर्गाची मागणी आहे। त्या संदर्भात तालुक्यातील भूमिपुत्र व संभाजी ब्रिगेडच्या वतीने 27 मार्चला संत सखाराम महाराज मंगल कार्यालय जळगाव जामोद येथे बैठक आयोजित केली होती। या बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आणि तरुणांची उपस्थिती होती। MCN न्यूज करिता संजय दांडगे, जळगाव।